नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुरेखास मराठी रेसिपी मध्ये। तर आता सणासुदीचे दिवस आलेले आहेत, श्रावण महिना चालू झालेला आहे, तर आपण नागपंचमी स्पेशल पुरणपोळी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी पुरण कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी हे टोप भरून चण्याची डाळ घेतलेली आहे, ही भिजवलेली नाही, काही नाहीये, मी स्वच्छ धुवून घेतली आहे। आताच त्यातलं पाणी काढून टाकलंय। आता ही कुकरला आपल्याला शिजवून घ्यायची आहे। मी दोन पाण्याने तिला स्वच्छ धुवून घेतलंय। तर एक टोप डाळीसाठी मी पाणी घेणार आहे। दीड टोप पाणी घेतलंय मी आणि त्याच्यामध्ये थोडस तेल घालणार आहे। तेल का घातलंय का आपलं हे पाणी शिट्ट्या होताना बाहेर येतं ते येऊ नाही, त्याच्यासाठी तेल घालायचं आपल्याला थोडस आणि त्याच्या 6 ते 7 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आपल्याला 5 मिनिटं फास्ट ठेवायचा, त्याच्यानंतर मग मध्यम ठेवायचंय, नाही तर मग सगळं पाणी बाहेर येईल। हे बघा, आता आपण बघूया आपलं पुरण शिजलंय का। हे बघा, आपलं पुरण चांगलं शिजलेलं आहे। मी याच्या 7 शिट्ट्या काढून घेतल्यात आणि पाणी पण बाहेर आलं नाही, काही नाही, तेल घातल्यामुळे व्यवस्थित आपलं पुरण शिजलंय। आता हे एका चाळणीत काढून घ्यायचंय म्हणजे त्याच्यातलं एळवणी बाजूला होईल कटाची आमटी करायला। पूर्णपणे हे एळवणे याच्यातलं निथळलं आहे, तर हे एळवण्याची आपल्याला आमटी बनवायची आहे। कोणी कटायची आमटी बोलतं, कोणी एळवणी बोलतं, तर आमच्यात एळवणी बोलतात। तर मी कटायच्या आमटीसाठी मी थोडी याच्यातली डाळ पण काढून ठेवणार आहे। हे बघा, मी याच्यातली डाळ थोडी काढून घेतली, तर ती व्हिडिओ तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये दाखवणार आहे। तर चला आता आपल्याला हे पुरण परतून घ्यायचंय। तर त्याच्यासाठी हे बघा, कढईमध्ये मी डाळ घेतली आहे, त्याच्यामध्ये डाळ घेतलं होतं त्याच टोपाने गुळ घेतलाय। पूर्ण असं दाबून भरलेलं नाही हा टोप गुळाचा, मी वरवर भरून घेतलाय। तुम्हाला तुम्ही जसं गोड लागतंय त्याप्रमाणे तुम्ही गुळ घालू शकता। आपल्याला हे अशा प्रकारे चांगलं मिक्स करून हे कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचंय। एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला लागणार आहेत हे पुरण पूर्ण परतून घ्यायला। हे बघा, आपलं पुरण असं कसं पातळ झालेलं आहे। आता आपण जसजसं परतून घेऊ तसतसं ते आता घट्ट होणार आहे। तर एखाद्या वेळेस काय होतं, आपण पुरण कुकरमध्ये शिजवताना कधी पाणी कमी पडतं, डाळ कच्ची राहते, तर त्यावेळेस काय करायचं, कुकर खोलून त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे मग ते पटकन शिजलं जातं, गार पाणी घालायचं नाही। तर आता आपण हे बघा, मी इथे बडीशेप घेतली, सुंठ घेतली आणि वेलची घेतली, तर हे आता मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि पुरणामध्ये घालणार आहे। हे बघा, आपलं पुरण आता तयार झालेलं आहे, मस्त घट्टपणा आलेला आहे। आता आपल्याला, मी गॅस बंद करते, आणि हे पुरण ह्या चाळणीत आता घोटून घ्यायचंय आणि पुरण गरम असतानाच घोटून घ्यायचंय, कारण ते गार झाल्यावर खूप वेळ लागतो घोटायला। मी तुम्हाला दाखवते कशा प्रकारे घोटून घ्यायचंय। हे बघा, आपल्याला चमच्याने अशा प्रकारे घोटून घ्यायचंय। गरम असताना पटापट होतं, थंड झाल्यावर मग त्याला वेळ लागतो। हे बघा, तुम्हाला मी आता दाखवते। हे बघा पुरण अशा प्रकारे आपल्याला हे घोटून घ्यायचंय। आपलं पुरण आता झालेलं आहे तयार। त्याच्यामध्ये मी आता ही बडीशेप, वेलची आणि सुंठ याची पूड करून घेतलेली आहे, जसं बारीक नाही केलेली ही पूड आता याच्यात घालणार आहे। तर आता आपलं पुरण तयार आहे।
आता आपल्याला पुरणपोळे बनवायच्या आहेत। त्याच्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। मी आता हे गव्हाचं पीठ चाळून घेतलंय। मला 7 ते 8 पुरणपोळे बनवायचे आहेत आणि त्यात थोडंसं मीठ घालते। त्याच्यानंतर थोडी हळद घालायची आपल्याला, जास्त नाही घालायची, आणि थोडंसं तेल। तर आता आपल्याला हे मळून घ्यायचं। तर हे बघा, याच्यामध्ये आता आपण परत थोडं तेल घालूया आणि ही कणिक चांगली मऊ करून घेऊया। आपलं हे पीठ जर आपण चांगलं मळून घेतलं तरच चांगले मऊ पुरणपोळे आपल्या होतात। तर हे बघा, मी हे पुरण एवढं करून ठेवलेले आहे, पण आता मला 7 ते 8 पुरणपोळे बनवायचे आहेत। बाकीचं पुरण मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे। आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवायचंय। आता 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आता आपलं पीठ चांगलं मुरलेलं आहे। आता आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। 1-2 मिनिटं परत असं जरा त्याला मॉलिश करून घेऊया। हे बघा, एवढा गोळा मी घेतलेला आहे कणकेचा। आता पिठात बुडून घेऊया। त्याच्यानंतर हे बघा, हलक्या हाताने आपल्याला असं गोल गोल फिरवून घ्यायचंय। हा खालचा भाग आपल्याला जाडच ठेवायचाय, पातळ नाही करायचा। मी असं करून घेतलंय। याच्यामध्ये आपण हा पुरणाचा गोळा ठेवूया। हे बघा, पुरण किती घेतलंय मी। आपलं पुरण बघा किती छान झालंय। हे बघा, चिकट वगैरे अजिबात झालेलं नाही आपलं पुरण, एकदम मस्त झालंय। तर आता हे आपल्याला असं वरतून असं दाबून दाबून घ्यायचंय, असं खाली खाली असं दाबायचंय। आणि हे बघा, इथे होल राहता का म्हणा, हे पूर्ण असं बंद झालं पाहिजे, नाही तर मग पोळी फुटते। हाताला जर चिटका लागला थोडंसं पीठ हे करायचंय घ्यायचंय आणि असं हे राहिलेलं असं दाबून घ्यायचंय। आणि हा वरचा भाग आहे तो असा खाली ठेवून थोडं असं हाताने हे करून घ्यायचं आपल्याला। त्याच्यानंतर पिठात बुडवून घ्यायचंय। रुमाल घ्यायचंय खाली अंथरून पोळपाटावर, म्हणजे आपली पोळी अजिबात खाली चिटकणार नाही। तर आणि हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचंय। हे बघा, एकदम हलक्या हाताने असं लाटायचंय। बघा, पुरणपोळी लाटताना आपल्याला फक्त एकदाच पलटी करायची। हे बघा, मी आता पलटी केली, थोडंसं पीठ लावून हलक्या हाताने परत लाटून घ्यायची। आता हे बघा, पोळी लाटून झाली, आपला तवा पण गरम झालाय। आता ही अशी घ्यायची आणि अशा अलगच पोळपाट याच्यावर, सॉरी, तव्यावर आपल्याला घालायची। आपल्याला लगेच टाकले टाकले पलटी करायची नाहीये, 2 मिनिटं अशी हाताने अलगद अशी फिरवायची। त्याने काय होतं, लगेच मग ती पलटी केली का फुटते पोळी आपली आणि मग फुगत नाही। तर आता थोडंसं तेल किंवा तूप पण सोडू शकता तुम्ही। अलगद हाताने अशी पलटी करूया। फुगायला लागलेली आहे आपली पुरणपोळी। हे बघा, कशी मस्त गादीसारखी मऊ नरम झालेली आहे। आणि आता काढून घेऊया। आता ही बघा, तुम्हाला अजून एक दाखवते मी भाजून।
मस्त टंपुली आपली पोळी हे बघा सगळीकडनं कसे मस्त टम्म फुले आता काढून घेऊया प्रकारे आता सगळ्या राहिलेल्या कणकेच्या पोळ्या बनवून घेते आपल्या पुरणपोळ्या आता सगळ्या तयार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राइब करा।